नमस्कार, शुभ दुपार मित्रांनो। माकडांना खायला द्या, ते शेट बघा। नमस्कार, शुभ दुपार मित्रांनो। दुपारचे 12:30 वाजले, पहाटे 4:30 वाजता मी कन्नूर इथं पोचलो। झोपलो होतो, दुसरा नंबर होता आपला गाडी खाली करायचा। गाडी लावली आहे पॉइंटला, अर्धी गाडी झालेली आहे। आता खाली करून परत चिकमंगलूरला जायचं, ईटीच्या घाटातून निघायचं। रात्री 12:30 वाजता मी केरलाच्या बॉर्डरवर होतो। बरोबर कन्नूरला यायला 4:30 वाजले पहाटे। एक गाडी आपल्या अगोदर होती, ती खाली झाली। आपली गाडी लावली, आपली पण गाडी अर्ध्याच्या वर झाली। रात्रीचा प्रवास करण्याचं कारण असं होतं, मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं की आपण केरलाला दुपारी निघालो होतो, त्याच्यामुळं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम झाला होता, खूप वेळ लागला होता। दुपारी 12:00 बॉर्डर होतो, तर कमीत कमी इथं पोचायला 8 वाजले। त्याच्यामुळं रात्रीचाच प्रवास केला, कारण की केरलामध्ये सगळीकडं कामं चालू आहेत रस्त्याचे। त्या शक्यतो ट्रकवाले सगळे रात्रीचेच चालतात, त्यामुळं आपण पण रात्रीचाच प्रवास केला। आता गाडी खाली होती, तुम्हाला दाखवतो मित्रांनो किती गाडी वगैरे खाली झाली। एवढी गाडी खाली झाली आहे, अर्ध्याच्या वर गाडी खाली झाली आहे। एक अर्धा तासात पूर्ण गाडी खाली होईल। थोडंसंच राहिलं, गोडाऊन आहे, गर्मी चालू झालेली आहे। परत आता ईटीच्या घातातून जायचं आहे। परत बघूयात आज परत हत्ती वगैरे दिसतात का जंगलात। दिसतीलच, कारण की टाईम होणार आहे। कुंदन शेठ फॅन रिपेअर करत आहे, फॅन खराब झाला होता आमच्या गाडीतला, ते रिपेअर करत आहे आता। गर्मी फार आहे शेठ। एक तास लागेल का, अर्धा तास, 15-20 मिनटात फॅन चालू होईल आमच्या गाडीतला। रात्रीचं काय वाटलं नाही, पण आता फार गर्मी आहे। बघा एवढीच राहिली गाडी फक्त, एक अर्धा पाऊण तासात व्हायला पाहिजे गाडी। बघूया किती वेळ लागतो। दुपारचे 3 वाजलेले आहेत, जेवणासाठी आलो आहे। मटन बिर्याणी सांगितली, फिश फ्राय, पराठा ढाबा सांगितलं आहे, फिश करी, कुंदन ओरिजिनल केरला बरोबर, ज्यूस सांगितलं आहे कुंदन शेट्टी, आम्हाला खास ज्यूस, आणि पप्पूचा उपवास असल्यामुळं पप्पू काय जेवण तर पहिले जेवण करून घेतो आम्ही। मित्रांनो, इरटीचा घाट चालू झाला आहे आणि बघा आपण जंगलातून चाललोय। रितेश शेठ गाडी चालवत आहेत, कुंदन शेठ बसले आहेत इथं। हॅलो, मस्त वाटतोय, दमदार जंगल आहे बघा, हत्ती असतात या जंगलात। हत्ती वगैरे असतात या जंगलात, खूप माकड पण असतात। मागच्या वेळेस ब्लॉग मध्ये तुम्हाला हे जंगल दिसलं नसेल, त्यावेळी आपण दिवसात हे खूप मोठा घाट आहे। हा
माकडांना खायला देतो ते शेट बघा माझ्या साईडला आहे ते आलंय मला अरे अरे ते डोके पडले रे अंदर दर दर ते गाडी मध्ये आला होता चांगले आहे ना जिऱ्याचं पाणी पितोय हिटीचा घाट चढून वरती आलो मागच्या वेळेस याच हॉटेलला थांबलो होतो रात्रीची वेळ होती लेक व्ह्यू ही आपली गाडी आहे समोर थांबली राईट साईडला अजून पप्पू दादा हसतोय बघा नाही त्याने आमची मश्करी लावली आज सकाळ त्याला आता पहिले चिकमंगलूरला गेलो त्याच्या गाडीत सोडून द्यायचं आहे मसाजला जरा त्याची आमच्या बरोबर आता ही शेवटची ट्रीप आहे आणि हत्तींना बोलतो बोलतो घे भाऊ फोन कॉफीच्या बाग आहे तिथं बागात चालली आपली गाडी कॉफीच्या बाग आहे नमस्कार मित्रांनो रितेश भाऊच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे परत आपण त्या जंगलात आलोय मागच्या वेळेस आलो होतो तिथं हत्तींसाठी फेमस बघूया आता दिसतात तर नाही दिसत भाऊ आमची गाडी चालवत आहेत पण मस्त वाटतंय आणि हा तर मस्तच आहे हत्तीची शोध मोहीम चालू आहे सर म्हणतात हत्तींची मोहीम शोध मोहीम चालू आहे रात्रीचे 11:30 वाजलेत चिकमंगलूरला पोचलोय आता थंडी आहे असे कुंडन शेट सांगत आहेत पण एवढे काय थंडी नाही आहे आजचा ब्लॉग इथंच समाप्त करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शुभरात्री जय महाराष्ट्र